शास्त्रातच हे वचन सांगितलेलं आहे की एखादं झाड आहे, एखादं वृक्ष आहे आणि त्या वृक्षाला जर फळं लागली तर ती सारखी किडत आहे. तर फळं किडतात म्हणून मी जर प्रत्येक फळ काढत बसलो किंवा प्रत्येक जी त्याची जी काही फांदी आहे तर ती मी तोडत बसलो तर पुढच्या येणाऱ्या फांद्या सगळ्या चांगल्या येतील असं आहे काय? जर झाडच मुळात किडक असेल तर नाही, प्रत्येक फांदी परत पुन्हा किडकीच येणार. त्यामुळे आपल्या शास्त्रात काय वचन सांगितलेलं आहे की अधर्म एव मूलम सर्व रोगाणां, सगळ्या रोगांचं जे काही कारण आहे ते मूळ त्याच्याशी अधर्माशी संबंधित आहे म्हणून. आणि जर हे अधर्म काढून तिथं धर्माची संस्थापना झाली की ही सगळी फळं आपल्याला चांगली मिळायला सुरुवात. याबाबत नॉस्ट्राडॅमसनी काय सांगितलं होतं, नॉस्ट्राडॅमस बद्दल आपण ऐकलेलं आहे. तर नॉस्ट्राडॅमसनी तेव्हा काय सांगितलं होतं की ते उत्पादन करणारी राष्ट्रे थरथरतील, अनेक विमाने पडतील, तापमान इतके वाढेल, तापमानात इतकी वाढ होईल. एखादं झाड आहे, एखादं वृक्ष आहे आणि त्या वृक्षाला जर फळं लागली तर ती सारखी किडत आहे. तर फळं किडतात म्हणून मी जर प्रत्येक फळ काढत बसलो किंवा प्रत्येक जी त्याची जी काही फांदी आहे तर ती मी तोडत बसलो तर पुढच्या येणाऱ्या फांद्या सगळ्या चांगल्या येतील असं आहे काय? जर झाडच मुळात किडक असेल तर